गांधींवरती हल्ला बोल केला राहुल गांधी आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एकाच दिवशी विचारलेल्या प्रश्नांवरून देवेंद्र फडणवीसांनी हा निशाणा साधलाय. Osama bin Laden is dead. Gujarat lives. हिंदुस्तान की सरकार सोई हुई है. इस बात को हिंदुस्तान की सरकार सुनना नहीं चाहती. राहुल गांधी आणि बिलावल भुट्टो यांनीही एकाच दिवशी केलेली दोन वक्तव्य. चीन युद्धाची तयारी करत असताना भारत सरकार झोपल्याची टीका राहुल गांधींनी केली, तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपत्तीजनक टिप्पणी केली. त्यानंतर भाजपनं देशभरात आक्रमक भूमिका घेतली. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. भारताच्या पंतप्रधानांबाबत बेजबाबदार वक्तव्य करणारे बिलावल भुट्टो आणि देशाच्या सैन्यावरून अपमानजनक वक्तव्य करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जातो. या दोन्ही नेत्यांची बेजबाबदार वक्तव्य पुन्हा एकदा ऐका. उनका पूरा प्रिपरेशन चल रहा है. उनका लद्दाख की साइड और अरुणाचल की साइड पूरा ऑफेंसिव प्रिपरेशन चल रहा है. हिंदुस्तान की सरकार सोई हुई है. इस बात को हिंदुस्तान की सरकार सुनना नहीं चाहती. मगर उनका प्रिपरेशन चल रहा है और प्रिपरेशन युद्ध का है. दैट ओसामा बिन लादेन इज डेड बट द ड्रॉथ लिव्स. देशाच्या पंतप्रधानांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा पाकिस्तानला देण्यात आला. तर या दोन्ही नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात हो? म्हणजे राष्ट्राच्या प्रती तुमची संवेदना काय आहे हे याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. पण बिलावल भुट्टो हे एका फेल्ड स्टेटचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. राहुल गांधींवर टीका झाल्यानं काँग्रेसकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यात आला. बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानातही गंभीरपणे घेतलं जात नाही, मात्र भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींविषयी अनेकांचं मत बदलायला लागलं होतं. मात्र 16 डिसेंबर या महत्वाच्या दिवशी राहुल गांधींनी मोठी चूक केली. कारण 16 डिसेंबरला देशभरात विजय दिन साजरा होत असतानाच राहुल गांधींनी ही चूक केली. बांगला मुक्ती वाहिनीला मदत करताना भारताने 16 डिसेंबर 1971ला पाकिस्तान बरोबर युद्धात विजय मिळवला होता, त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच दिवशी राहुल गांधींनी दुधात मिठाचा खडा टाकल्यानं देशात संतापाची लाट उसळली. परिणामी देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांचा योग्य शब्दात समाचार घेऊन त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.